असतो एडीआरचा, आपण तोंडात काय करतो एक्झॅक्टली लोकअदालतच्या दिवशी, हे दाखवण्यासाठी आज सिम्बायोसिसचे विद्यार्थी आले होते, बेंगळुरून आलो होतो आम्ही. तर त्यांनी प्रॅक्टिकली पाहिलं की कसे जजेस आणि लॉयर्स आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट कसे एकत्र मिळून आपला अल्टिमेट जो ऑब्जेक्टिव्ह आहे दॅट इज ऑफ जस्टिस ते आपण मिळवतो. पार्टीज ज्यांचे वर्षानुवर्ष डिस्प्यूट चालू आहे, त्यांची केस पेंडिंग असते कोर्टासमोर, तसं एक समोरासमोर बसून बोलून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आपण. ते जजेस आणि ते जे पॅनल असतो ते नियंत्रण करतात. अँड अल्टिमेटली काय होतं की जे पार्टीजचा वाद झाला आहे तो सॉल्व्ह होतो आणि दे गेट जस्टिस. त्यात आम्हाला फार काही शिकायला भेटलं. जसे बरेच केसेस असतात जे 6-6 महिने 8-8 वर्षभर पेंडिंग असतात, जे पी टी केसेस आपण बघितलं त्याला किंवा 138 केसेस असतील, त्यांना बराच टाईम लागतो. त्यामुळे दोन्ही पार्टीज आठवून राहतात, रिझॉल्व्ह होत नाही काही. त्यापेक्षा मग हे लोकअदालत कधी पण परवडतं. त्या दिवस म्हणजे एका दिवसात बरेच हजारो शेकडो केसेस त्याचे सॉल्व्ह होऊन जातो ऑल ओव्हर इंडियामध्ये. तो इट्स गुड आणि आपण हे सपोर्ट करायला पाहिजे. त्यातले मूळ ठळक गोष्टी सांगायच्या झाल्यास तर ह्या लोकअदालतमुळे लोकांचा वेळ, लोकांचा पैसा, लोकांची ताकद वाचते आणि त्याचबरोबर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालयीन प्रक्रियेवर जो केसेसचा खूप मोठा बोजा आहे तो बोजा कमी होण्यासाठी काही प्रमाणामध्ये जी मदत होते ह्या लोकअदालतमध्ये ते मुलांना दाखवण्यासाठी की जेणेकरून भविष्यकाळामध्ये या संदर्भी कुठले काही पाऊल उचलता आले आपल्या माध्यमातून तर ते लोकअदालतला फायदा होऊ शकतो. मुळात आता या पूर्ण सिस्टमला बघताना काय अडचणी येतात, ही तडजोड करून केसेस मिटवण्यासाठी काय अडचणी येतात? बऱ्याच वेळा लोकांचे स्वभाव अडचण असू शकते, काही वेळेस कायद्यामधल्या गोष्टी ज्या असतात टेक्निकल, त्यामुळं येणारे चॅलेंजेस असतात. लोकांचा त्यावरचा वाढणारा विश्वास आहे तो वाढवण्यासाठी त्यांना जी काही आपण त्यांना म्हणतो कन्व्हिन्स करणं, त्याच्यासाठी जी काही भूमिका घ्यावी लागते खूप खूप गरजेची असते. मला वाटतं विद्यार्थ्यांना एक शिकायला मिळतं की या प्रोसेसमध्ये सगळे एकत्र मिळून म्हणजे वकील म्हणा, वकील साहेब म्हणा, पॅनल मेंबर म्हणा किंवा दोन्ही पार्टी म्हणा, हे सगळे एकत्र म्हणून त्याचा कसा उपभोग घेतात, त्याचा कसा फायदा घेतात ते बघण्याजोगं असतं. विधी सेवा समिती पुण्यामध्ये आपलं स्वागत आहे. मी प्रदीप वाष्टुळकर जिल्हा विधी सेवा समितीचा सेक्रेटरी म्हणून काम करतो आणि मुख्य न्यायाधीश जे असतात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मोडक साहेब जे आहेत ते याचे चेअरमन आहेत. आपल्याकडे हायरार्की असते, त्याप्रमाणे नालसा म्हणजे नॅशनल लीगल एड सर्व्हिसेस ऑथॉरिटी आहे जे सुप्रीम कोर्टाने मॉनिटर होतं. मग सालसा स्टेट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी जे हायकोर्टातर्फे मॉनिटर होतं. मग डालसा आम्ही लोक जे डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी आहे आणि माझ्या खालोखाल टालसा तालुका लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी अशा प्रकारे आपण काम करत असतो. लोकअदालतीमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण सिव्हिल मॅटर्स, इलेक्ट्रिसिटीचे मॅटर्स, पाणीच्या टॅक्सेसच्या मॅटर्स, कंपाऊंडेबल क्रिमिनल मॅटर्स ज्याच्यामध्ये तडजोड करता येत असते अशी मॅटर्स आणि कौटुंबिक प्रकरणे प्रामुख्याने चालवायला येत असतो. आपण मागच्या वर्षभरामध्ये अंदाजे 15,000 जास्त पेंडिंग मॅटर्स अशा विविध प्रकारची काढलेली आहेत. ह्यासोबतच आपल्याकडे प्री लिटिगेशन नावाचा प्रकार असतो, दाखल पूर्व प्रकरणे म्हणतात. आपण मला असं वाटतं की मागच्या वर्षभरामध्ये 1,25,000 जास्त प्रकरणे न्यायालयात यायच्या आधीच ती सामंजस्याने सोडवलेली आहेत. त्यावेळी लोकांना सांगत असतो की न्यायालयामध्ये एखादं प्रकरण दाखल झालं की आपल्या न्यायालयामध्ये एखादं प्रकरण संपण्याची कमीत कमी 3-6 महिने हे प्रत्येक प्रकरणाला लागत असतात. जास्तीत जास्त किती वेळ लागतो हे अलिहिदा हे ब्रह्मदेवालाच माहीत. अशा पद्धतीमध्ये जे आपण की आपण लोकअदालतमध्ये ह्या प्रकरणं मिटवतो, लोकांना कमी वेळात कमी खर्चात जास्तीत जास्त परिणाम करत असा आपल्याला लाभ देता येतो. लोकअदालतीमध्ये प्रकरण मिटलं की दोन्हीकडे अन्नी वातावरण असतं, एखादा पक्ष हरला किंवा एखादा पक्ष जिंकला असं होत नाही. त्यामुळे वेळेची बचत, पैशाची बचत, मानसिक शांततेची बचत हा सगळं एकूण बचतीचा मार्ग हा लोकअदालत आहे. त्यामुळे माझी प्रत्येकाला अशी विनंती आहे की त्यांनी आपलं प्रकरण मॅक्सिमम प्रयत्न करावा आणि लोकअदालतीमध्ये तडजोडीने मिटवावं.